जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर महाविद्यालयात एन सी सी विभागाच्या वतीने चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन गुरुवारी करण्यात आले यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे संचालक तथा माजी नगरसेवक अनिल भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने संचलन परेड बँड पथक आर्मी कॉम्पॉक प्रदर्शन भारतीय सेनेचे बलिदान याविषयी सादरीकरण केले यंदाच्या प्रजासत्ताक दिनी झालेल्या परेडसाठी महाविद्यालयातील सिनियर अंडर अंडर ऑफिसर ऑफिसर ओमकार देशमुख ज्युनियर पल्लवी चव्हाण यांची निवड झाली असून त्यांच्या पालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली यावेळी उद्धव भंडारे मार्गदर्शन करून प्रजासत्ताक दिना चे सांगितले या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के पाटील असोसिएट एम सी ऑफिसर कॅप्टन उद्धव भंडारी केअरटेकर ऑफिसर निलिमा तिदार डॉ शैलेश वाजेकर यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी पंचवीस विद्यार्थी आणि तीन शिक्षकांना संविधानाचे वाटप करण्यात आले आहे